पोलीस ठाण्यात हद्दीत काटेपूर्ण येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याची घटना 23 ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीचा शोध लावला असून 17 सप्टेंबर रोजी दिल्ली येथून मुलीसह अज्ञात व्यक्ती ताब्यात घेतली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काटेपूर्व येथे एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने पळून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी बोरगाव मुंजे पोलीस ठाण्यात दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू. दरम्यान ती मुलगी 2 दिवसांनी परत घरी आली होती. यावेळी पोलिसांनी तिच्या पालकाला जबाब नोंदला होता. मात्र पुन्हा अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याची बाब पालकांनी पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत सिलमुल दिल्ली येथे असल्याची माहिती दिली. यावेळी ठाणेदार सुनील सोळंके यांनी ही कारवाई केली.